नमस्कार, मी विवेक पांडकर। आज बारामतीमध्ये लव जिहाद, धर्मांतर विरोध, गोहत्याबंदी आणि हिंदूंच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी म्हणून बारामतीमध्ये विशाल हिंदू जनगर्जना मोर्चा निघाला होता। जवळपास 5,000 जास्त संख्या या मोर्चाला उपस्थित होती। या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्यामधली जी सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे, जी आज संपूर्ण देशामध्ये या समस्येने सगळा हिंदू समाज ग्रासलेला आहे, ती समस्या म्हणजे लव जिहादची समस्या। आणि या लव जिहादमुळे काय काय होतं आहे, किती महाभयंकर याचे परिणाम दिसत आहेत हे आपल्या सर्वांना दिसत आहेत। जसं श्रद्धाचे हत्याकांड झालं, तिचे 35 तुकडे केले गेले आणि तिची हत्या केली गेली, आणि ते सुद्धा अभिमानाने सांगितलं की यानंतर मला स्वर्गामध्ये जागा मिळणार आहे, मला 72 हुरा मिळणार आहेत, म्हणून मी हे कृत्य केलेलं आहे, आणि याचा मला अजिबात शरम वाटत नाही। इतकं उघडपणे हे लोक बोलत आहेत, याचा विरोध व्हावा, हिंदूंमध्ये जागरूकता यावी, हिंदू तरुणींमध्ये याची जागरूकता यावी, म्हणून हा मोर्चा आम्ही काढला होता। सरकारने या विरोधात अत्यंत कडक कायदा करावा आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा कडक करावी, आणि त्याचबरोबर प्रत्येक हिंदू घरामधल्या पालकांनीसुद्धा या गोष्टीचा खूप मनापासून विचार करून आपल्या मुलांवरती कशा पद्धतीचे संस्कार करायचे, धार्मिक संस्कार कशा पद्धतीने करायचे, याचा आवर्जून विचार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। बारामतीमध्ये सुद्धा या लव जिहादच्या 50 जास्त केसेस झालेल्या आहेत, ज्या उघडकीस आलेल्या आहेत, ज्याच्या तक्रारी झालेल्या आहेत। अशा तक्रारी न झालेल्या, उघडकीस न आलेल्या सुद्धा अनेक केसेस बारामती परिसरामध्ये घडलेल्या आहेत। त्यामुळे बारामतीमधल्या हिंदूंनी खरोखर यासाठी जागरूक होणं आवश्यक आहे असं मला वाटतं।